despacito. Quiero respirarte piano despacito. Calzadito con su miel a tu soporto. Mogo muzo cor. Subscribe now and press the bell icon. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मास्क लावताय ना आणि लॉकडाऊन पाळताय ना? आपल्या गोवन वुमन या चॅनलवर मी प्रियांका तुमचं खूप खूप स्वागत करते. तर मित्रांनो, आता उन्हाळा सुरू झाला आहे, तर उन्हाळ्याच्या दिवसात आपण गरम पदार्थ तर खाऊ शकत नाही, त्यामुळे मी एक सोपी रेसिपी आणली आहे तुमच्यासाठी, म्हणजे दह्याची कढी. तर चला तर मग. तर दह्याच्या कढीचं साहित्य आहे पुढील प्रमाणे. ही बारीक चिरलेली कोथिंबीर, दोन हिरव्या मिरच्या, हे थोडस हिंग, चवीपुरतं मीठ, 4 ते 8 कढीपत्ता, थोडस तेल, 1 ग्लास पाणी, मोहरी, तसेच हे दही आहे 2 वाट्या. आणि आता कृतीला सुरुवात करूया. आता एका टोपात थोडस तेल घालूया. तेल चांगलं तापलं आहे, आता आपण त्याच्यात मोहरी घालूया. आता आपण त्याच्यात कढीपत्ता घालूया. आता आपण हिंग घालूया आणि हिरव्या मिरच्या. हे सर्व एकजीव करूया. हे बघा, आता आपण एका भांड्यात दही घातलेलं आहे आणि त्याच्यात थोडंसं पाणी घालून मिक्स करूया. हे बघा, आता आपण हे सर्व मिश्र टोपात घालूया. हे बघा, आणि हे सर्व मिक्स करूया. हे बघा, आता आपण थोडस आणि पाणी घालतोय. हे बघा, आता थोडस मीठ घालूया. हे बघा, आता आपण त्यात कोथिंबीर घालूया. हे बघा, आता आपण थोडस पाणी घालूया. हे बघा, आता आपल्या कढीला उकळी आली की आपली डिश तयार आहे. तर तयार आहे आपली दह्याची कढी. तुम्हीही ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, मी लवकरच 24 आवर्स चॅलेंज ब्लॉग घेऊन येणार आहे, तर बघायला विसरू नका मित्रांनो. तर भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात. धन्यवाद.